हरि ओम श्री राम नाम सौम्य मिलोक्षमी वीरा चव्हाण अंबरनाथ केंद्रात बोला अंबरनाथ केंद्र मी बापूंच्याकडे 2000 सालापासून यायला सुरुवात झाली माझी. बापूने इतकं काय दिलंय की बापूंच्याकडे आल्यानंतर माझ्यात इतका बदल झाला. मी खेडेगावातली म्हणजे खेडेगावात राहिलेली किंवा शिक्षण जास्त नसलेली अशी आकृती इकडे शहरात आल्या म्हणजे मला इथलं काही समजत कळत पण नव्हतं. खरं बापूंच्या सानिध्यात गेल्यापासून चांगल्या म्हणजे कोण डॉक्टर कोण इंजिनियर अशा लोकांच्या बरोबर राहून माझ्यात खूप बदल झाला. बापूने इतकं काय दिलंय इतकं काय दिलंय की एडीएम सेवा असो किंवा रक्तदान शिबिर असो अजून भरपूर सच्चिदानंद उत्सव असो पादुका पूजन आहे रामनाम आहे इतकं अक्षरशः साईचरित्र पंचशील परीक्षा करून बापून घेतली की मला संस्कृत अजून पाहिजे तसं अजून पण एवढं म्हणजे होत नाही तरी बापूनी करून फक्त बापूचं एक माझं एक पाऊल तुम्ही पुढे टाका 99 पावलं मी तुमच्या बरोबर आहे. आणि तसं म्हणजे बापूंच्या याच्यामुळे माझ्यात इतका बदल झालाय. मला एक अनुभव शाळेग्राम पूजन शाळेग्राम माझ्या वडिलांच्या घरी होता तर त्यांना आम्ही गुळगुळीत गोल दगड समजायची मी. तर बापूंची इथं आल्या बापूने शाळेग्रामचं पूजन करायला लावलं त्याला तुळशी पत्र पाहून हरे हे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हा जप करून ते व्हायला तेव्हा समजलं की तो त्याला की शाळेग्राम म्हणतात की तो विष्णूचा अंश आहे त्याच्यामध्ये असं समजलं. आणि पादुका आणि दुसरा एक माझा अनुभव पादुका पूजन करायचं होतं मला तेव्हा मी नवीन घर घेऊ आणि मग पादुका पूजन करू असं ठरवत होतो. 2 वर्ष गेली पादुका पूजन काय केलं नाही नवीन घर काय जमेना पण नंतर ठरवलं की जाऊ द्या आपण पोलीस लाईनीतच पादुका पूजन करायचं. आणि अक्षरशः म्हणजे ज्या महिन्यात मी पादुका पूजन केलं त्याच महिन्यात माझं नवीन घर बुक झालं. हा मला म्हणजे बापूंचा तुम्ही करा मी तुमच्या बरोबर आहे. आणि खूप असं म्हणजे अजून दुसरं एक असं की मी अंगणवाडीबद्दल म्हणजे सांगते. मी माझे मिस्टर 2008 रिटायर झाले. 2008 रिटायर झाल्यानंतर आर्थिकची थोडी चुनचून भासायला लागली. माझा मुलगा गुरुकुलमध्ये गुरुकुल शाळेमध्ये होता तर तिथले शिक्षक वगैरे ओळखीचे होते आणि माझ्याकडं गणपती बसवला की अथर्व शीर्षक बोलायला वगैरे शाळेतली मुलं वगैरे यायची सर पण यायचे ते मला माहीत होतं. आणि एकदा जटार सर बोलले की म्हणजे सुभाषचे आम्हाला 4 मुलांना नाश्ता द्यायला फळाचा नाश्ता द्यायला आणि वर्ग झाडायला कोण मिळालं तर सांगा. तर मी सरांना बोलले की सर मी करते म्हणजे मी करते तर सर म्हणले सुभाषचे तुम्हाला कसं देणार आम्हाला ते कसं तरी वाटतंय. तर मी बोलले सर कसं तरी वाटायला शाळा म्हणजे माझ्यासाठी मंदिर आहे आणि मंदिर झाडायची मला काही लाज नाही. आणि मी केलं काम म्हणजे 3 महिने केलं म्हणजे कसे बापूची लीला असती बघा तुम्ही फक्त प्रयत्न करा तो तुमच्या कसा पाठी उभा राहतो आणि कुणाच्या ना कुणाच्या रूपानं कुणाच्या ना कुणाच्या मुखातून कुणाच्या असं तो करून घेतो म्हणजे घेतो. तर मी 3 महिने तिथं काम केलं आणि आपल्याच केंद्रातले गुढेकर ताई आणि श्रद्धा अंबावणे म्हणून नाही त्यांनी मला सांगितलं की अंगणवाडीचे फॉर्म निघाले आपण भरूया. तर म्हटलं ठीक आहे भरूया. तर श्रद्धानंच माझा फॉर्म भरला तिचा फॉर्म. श्रद्धा ग्रॅज्युएशन होती ती म्हणजे मावशी मी सेविका म्हणून आणि तुमचा मदतनीस म्हणून भरूया. तिनं भरला फॉर्म आणि द्यायचा होता तर तिला काहीतरी अचानक लग्नाला जायचं होतं त्यामुळे ती म्हणजे मावशी तुम्ही ते बदलापूरला जाऊन देऊन या. तर म्हटलं ठीक आहे मी जाऊन देऊन आले. आणि नंतर माझ्याच ओळखीची एक अंगणवाडीत अनिता म्हणून होती तर तिला मी फोन केला की अंगणवाडीचा असं असं मी फॉर्म भरलाय तर आता त्याच्यासाठी काय करावं लागल. तर ती म्हटली की आपले देशमुख साहेब आहेत त्यांना भेटा तुमचं काम होईल. तर मी मला माहित नाही नक्की देशमुख साहेब कोण. मला वाटलं इथलं कांसळीचे देशमुख त्यांचं आडनाव होतं त्यांना मामा म्हणायचे मला वाटलं ते आहेत म्हणून मी त्यांच्याकडे गेले. त्यांना म्हटलं असं असं मामा मी अंगणवाडीचा फॉर्म भरलाय तर माझं तर म्हणे ठीक आहे ताई. त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये मला बसवलं ठीक आहे ताई म्हणे बसा. त्यांनी लगेच अंगणवाडीच्या ऑफिसला फोन करून तिथलं कोणतरी बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं तर ते म्हणे मग सेविकेचा फॉर्म भरा. तर म्हटलं त्याला सेविकेसाठी 10वी पास लागते तर माझ्याकडे 10वी पासचा रिझल्ट नाही माझ्याकडे 9वी पासचा आहे तर मी मदतनीस म्हणून करते म्हणून करेन. तर मग ठीक आहे म्हणे मग त्यांना त्यांनी सांगितलं की असं असं काम झालं पाहिजे म्हणजे करा झालं पाहिजे.
तर ते म्हणे हो ठीक आहे. आणि माझं ते अंगणवाडीचं काम झालं आणि अंगणवाडीचं झालं नंतर मी 2015 यशवंतराव मुक्त विद्यापीठ मधून बीए पूर्ण केलं. आता 2020 मी सेविका पदावर आहे. म्हणजे हे कोण करू शकतो, फक्त तो एकच व्यक्ती की कुणाच्या ना कुणाच्या रूपानं किंवा कुणाच्या ना कुणाच्या ह्यानं तो करतो. आणि दुसरा एक असा अनुभव आहे की कोरोना काळामध्ये आम्ही सतत बाहेर होतो. म्हणजे एक दिवस पण आम्ही घरी नव्हतो, एरियात काम करायचो. खरंच नेम पाळून आम्ही सगळं करत होतो तर बापूने आम्हाला काही होऊन दिलं नाही. दुसरी गोष्ट 2 जुलैला माझ्या आईचे 2 जुलैला फोन आला गावावरून की फोन आला. मी फोन घेतला आणि ते फोनवर म्हटलं कोण बोलताय, तर तो म्हणे मी प्रशांत बोलते, पाहुणे आहेत का? तर म्हटलं हा. तर मी त्यांच्याकडे फोन दिला आणि मी काम करत होती. मला वाटलं काहीतरी गाड्या आहेत त्यांच्या, म्हटलं पोलीस स्टेशनचं काहीतरी काम असेल म्हणून विचारायचं असेल म्हणून मी काय हे केलं नाही. माझी मी काम करत होती. नंतर फोन झाल्यावर ते मला बोलले की म्हणे अगं फोन आलाय, तुझ्या आईची काही तब्येत बरी नाही वाटतं आणि ते म्हणतायत की येऊन बघून जा मुलींना. तर मला एकदम आश्चर्य झालं, म्हटलं असं कसं? परवा तर मी आई बरोबर व्हिडिओ कॉलवर बोलले. फक्त कोरोना काळात मे मध्ये आम्ही सांगतो गावाला, ते मे मध्ये मला काही जाता आलं नाही. तर मी आईला बोलत होती फोनवर बोलायची की आता नाही जमलं तर नंतर येते. आई 2 जूनला आपलं जुलै महिन्यात आई येऊ, कोरोनाचं जर कमी झालं तर येईल म्हणून चिन्ह. म्हटलं असं कसं? मग परत मला काय हवं ना, मी परत माझ्या बहिणी म्हणजे भावा बहिणीच्या मुलाला फोन केला. तर म्हटलं काय रे आबीची तब्येत काय झालं आबीला? तर ते म्हणे अगं मावशी सकाळी ना आबीला चक्कर आली आणि तिला आम्ही विट्याला ऍडमिट केली, तर तू ये. आणि ती सारखी म्हणते की पिंटीला बोलो तर तू मावशी ये आजच. तर म्हटलं ठीक आहे. मला पण वाटलं की बरा दिवस गेलो नाही त्यामुळे तिला हे वाटत असं यावे म्हणून शिरणा या येतो म्हणजे. म्हटलं ठीक आहे. म्हणून मग माझे 2 मुलं आणि आम्ही नवरा निघालो. यांना म्हटलं तुमचं कार्ड घ्या, ई पास वगैरे हा प्रकार चालू होता तेव्हा, तर कार्ड घ्या बघू काय अडचण आलं तर आपण मध्ये कुठं म्हणजे फोन वगैरे करू काय. आणि मग आम्ही निघाल्यानंतर 1 तासानं मी परत बहिणीला फोन केला. म्हणलं ताई कशी आहे आबीची तब्येत? तर ती म्हणे हा बरी आहे म्हणे. तर मी म्हटलं अगं मग व्हिडिओ कॉल करून मला दाखव ना तिला. तर ती म्हणे नाही आयसीयूमध्ये आहे ती आणि तिला काय म्हणजे डॉक्टर तिथं आतही करून देत नाहीत. तर तू आता निघाली असणार? तर म्हटलं हो मी निघाली आता 1 तास झालं. तर म्हणे ठीक आहे तू ये मग आल्यावरच भेट. तर म्हटलं ठीक आहे. आणि मग नंतर निघालो आम्ही आणि खालापूर नाक्यावर अडवलं. तिथं बारीक पाऊस येत होता आणि तिथं अडवलं 4-5 पोलीस आले. ते म्हणे गाडी साईडला घ्या. मग गाडी साईडला घेतले, त्यांना सांगितलं आपल्या डिपार्टमेंटचं आहे आणि असं असं तब्येत खराब आहे फोन आलाय म्हणून आम्ही निघालो. तर ते म्हणे आमचं काय नाही, मॅडम आहेत बाजूला त्यांना विचारा आणि तुम्ही जा. तर ठीक आहे म्हणे. मग ते गेले विचारायला, मी पण होती मागं ते गेले. त्या दुसरी लोक पण होती विचारत होती, ते जरा ई पास हे ते प्रकार चालू होते त्यामुळे ते जरा जास्त ही करत नव्हते, विश्वास ठेवत नव्हते किंवा ही करत नव्हते. तर हिने मग सांगितलं की असं मी डिपार्टमेंटच आहे आणि असं फोन आलाय तर मला असं म्हणून आम्ही निघालो गावी. तर ते म्हणे मग ठीक आहे म्हणे डिपार्टमेंटचं आहे म्हणून ई पास बद्दल ठीक आहे, खरं म्हणे डेथ सर्टिफिकेट दाखवा. 2 मिनिटं मला एकदम हीच झालं. म्हटलं असं कसं ही बाई काय जिवंतपणी माणसाला मारते की काय? माझ्या आईला बरं नाही, ऍडमिट केलेले आणि हे म्हणतंय डेथ सर्टिफिकेट दाखवाय असं कसं. मग पुढं आलो आणि म्हणजे मला माहिती नव्हतं, त्यांना माहित होतं खरं मला माहित नव्हतं आईचं काय. आणि परत भावा बहिणीच्या मुलाला फोन लावते, फोन काय लागणार आणि त्याला फोन लागणार. असा जोराचा पाऊस पडला की ती मॅडम उठून गेली बाजूला आणि तिनं हात केला वाटतं, मी तरी बघितलं नाही प्रत्यक्षात. खरं ती पोलीस लोक म्हणे तुम्ही जा निघून. आणि मग तिथून निघालो आम्ही, तिथून गेलो परत हिच्या बशी कुठं सातारा नाकीच्या अलीकडे इतकी गाड्या होत्या. जेवढ्या असं निघालो तर नुसत्या गाड्या इतक्या. आणि आमच्या पुढं पण एक 4-व्हीलर आणि परत ट्रक होता आणि त्याच्या मागं आमची गाडी होती आणि दिसत होते या साईडला सगळ्या अशा गाड्या उभा केलेल्या होत्या ना असं आम्ही निघाल्या होतो.
आणि आमच्या पुढची गाडी लाईनला उभी होती आणि मध्येच एक ट्रॉफिक वाला आला आणि त्या ट्रकला म्हणला चला पुढं, आम्हाला पण चला पुढं म्हटलं. आम्ही निघून निघून गेलो पुढं आणि पुढं जाऊन बघितलं तर एवढी लोक होती की जर आम्हाला तिथं जर त्यांनी थांबवलं असतं तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत काय आम्ही तिथून निघूच शकलो नसतो. म्हणजे हा त्याचा अनुभव आहे की तो कुठं ना कुठं उभा राहतो आणि कसं म्हणजे माणसाला ह्याच्यातनं बाहेर काढतो ते. आणि नंतर मग पुढं आम्ही विट्याला पण होती नाकाबंदी, घरं एवढं काय हे नव्हतं, चार पाच होते ते काय बोलले नाहीत. हे करून आम्ही घरे म्हणजे गेलो, विट्यात गेल्यावर फोन केला बहिणीच्या मुलाला, त्याला म्हटलं की आलोय आम्ही विट्यात, तर ते म्हणा आबीची तब्येत आता बरी आहे, तिला घरी आणली, आता तुम्ही घरीच या. मग आम्ही घरी गेलो, तिचं तर संपलेलं होतं म्हणजे दुपारीच, म्हणजे एक वाजताच काय झालेलं, दोन वाजता तिचं म्हणजे त्या दिवशी निर्वाणी एकादशी होती, भजन करत म्हणजे तिचं झालं होतं सगळं, खरं मला माहित नव्हतं. आणि ही म्हणजे कोरोना काळात एवढं म्हणजे हे बापूनी जर हे केलं नसतं तर मला वाटत नाही आम्ही गेलो असतो किंवा पोहोचलो असतो तिथंपर्यंत. आणि बापूंच किती म्हणजे किती सांगल तेवढं कमी आहे जीवनात, माझ्या तरी जीवनात इतकं हे आहे की म्हणजे किती सांगल तेवढं कमी आहे. इतकं त्यांच्यामुळं खूप बदल तरी झालायच आणि त्यांच्यामुळं एवढं शिकायला मिळालंय, एवढं काय काय करते मला कोणी पहिली, जी ज्या लोकांनी मला पहिली बघितल्या आणि आत्ता बघितल्या त्यांना म्हणजे वाटतच नाही ती व्यक्ती मी आहे म्हणून. आणि हे सगळं बापूंमुळं आहे. हरिओम अंबाज्ञान.